नमस्कार, एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बोगस मतदारांचा सुळसुळाट असेल आणि ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज दिली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एकाच व्यक्तीच्या नावे 11 ते 13 मतदान ओळखपत्र आढळून आले आहे. संजय निरुपम यांनी आज ही माहिती दिली आहे. काय बोलले संजय निरुपम, ऐकूया. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात फर्जी मतदार ची नोंदणी झालेली आहे असा आमचे सहयोगी नितीन सिंगाटेजीने त्यांचा जो सॉफ्टवेअर आहे एकलव्य सॉफ्टवेअर त्याच्यावरून जे सर्वे केला आणि अनालिसिस केला त्याच्या आधारावर आम्हाला असा माहिती मिळाली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये कमीत कमी 15 ते 20 हजार फर्जी मतदाता आहेत, मतदार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक लोकसभामध्ये 1.5 ते 1.5 लाख फर्जी मतदार ची नोंदणी झालेली आहे. एकूण मुंबईमध्ये 8-9 लाख फर्जी मतदार आहेत आणि यासाठी शासनाशी माझी विनंती आहे, मागणी आहे की लवकरात लवकर सगळे जो फर्जी मतदार आहेत त्यांचे नाव तुम्ही डिलीट करा. कलेक्टर ऑफिस आणि जो निवडणुकी विभागचा जो कार्यालय आहे त्यांच्याशी माझा निवेदन आहे. त्यांच्याकडे जास्ती लोक नाही, कर्मचारी नाही. हे जो फर्जी मतदार आहेत एकाच फोटोवर 13-13 वोटरचं नाव आहे, वेगवेगळं नाव आहे, वेगवेगळ्या समाजाचे नाव आहे, वेगवेगळ्या धर्माचं नाव आहे. एक महिला जर आहे तो गुजराती महिला पण आहे, कुठेतरी मराठी महिला आहे, कुठेतरी उत्तर भारतीय महिला आहे, कुठेतरी मुस्लिम महिला आहे. त्यांचा सगळे पत्ता फर्जी आहे आणि बहुतेक त्यांचा जो बूथ मतदार यादी आहे तो डिफरंट असतो. सेम मतदार यादी म्हणजे त्यांचं नाव रिपीट होत नाही, फोटो रिपीट होत नाही असं आम्हाला दिसतो. तो हा आमचा देश एक सर्वात मोठा लोकतांत्रिक देश आहे. लोकसभेच्या निवडणुकी आता येत आहे, यामुळे जर 9 लाख मुंबईमध्ये फर्जी मतदार वोट करणार तर हा लोकसभा निवडणुकीचा काय अर्थ नाही. तर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शासनाची माझी विनंती आहे की तुम्ही सगळे जो फर्जी मतदार आहेत त्यांचं नाव काढून टाका, त्यानंतर तुम्ही तुमचा जो ड्राफ्ट रोल आहे रोल आउट करा. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी.